సోలాపూర్లో జమావుబందీ చట్టం అమలైంది. అయితే అలా చేసినప్పటికీ ఐదుగురు కన్నా ఎక్కువగా కనిపించకూడదు అంటూ ఈ యొక్క కేర్ పోలీసు వారు తీసుకున్నారు. सोलापूरसह राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शहरात काळजी घेतली. सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द केले आहेत. विशेष म्हणजे लग्नकार्यसुद्धा पुढे ढकलण्याच्या सूचना करण्यात आल्या. याच परिस्थितीत सोलापूर शहरात पोलिसांनी जमावबंदी कायदा लागू केला असून शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वॉच ठेवला आहे. 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र दिसले तर त्यांना हटकले जात आहे. जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र थांबू नका. मंदिर दुकाने दरम्यान याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे यांनी अधिक माहिती दिली. माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या आदेश आणि सूचनांच्या अनुषंगाने कोरोना जो हा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये अशा उद्देशानं आज रोजी फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पोलीस विभागाकडे असणाऱ्या वाहनांचा समावेश होता. पोलीस वाहनावरील दूरध्वनीच्या माध्यमातून लोकांना सूचित करण्यात आलं आणि लोकांनी या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे या संबंधाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांनी एकत्रितरित्या गर्दी करू नये म्हणून जे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आदेश लागू केलेले आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)चे त्या आदेशाचं उल्लंघन होऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जी मंदिर मशीद चर्च प्रार्थनास्थळं आहेत अशा ठिकाणीसुद्धा लोकांनी गर्दी करू नये अशा संबंधानं त्या ठिकाणचे मौलवी पुजारी आणि जे पादरे आहेत त्यांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत त्या मंगल कार्यालयामध्ये आणि सभागृहामध्ये कुठलेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये अशा त्या हॉलचे जे हे आहेत मालक आहेत कन्सर्न मेंबर आहेत त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. एकंदरीत कोरोनाच्या संबंधानं या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे लोकांच्याकडून प्रतिसाद देखील मिळत आहे.